प्रेम, जिव्हाळा, स्नेह वाढविणारे सण उत्सव हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. काळाच्या ओघात बऱ्याच परंपरा लोप पावत असल्या तरी कोजागिरी पौर्णिमेची परंपरा आजही जोपासली जाते. म्हणूनच घरोघरी, कुटुंबांमध्ये आणि मित्र सवंगड्यांमध्ये कोजागिरीनिमित्त कौटुंबिक स्नेहमिलन दिसून येत आहे. अश्विन शुक्ल पक्षातली पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते, तीच कोजागिरी पौर्णिमा. 4 ते 5 दिवस कोजागिरीनिमित्त कौटुंबिक स्नेहमिलन चालते. कोजागिरीला धार्मिक महत्व आहे. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी देवता आकाशात फिरत असते. को जागृती म्हणजे कोण जागा आहे असा प्रश्न विचारत असते. जे जागे असतात त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते अशी कथा सांगितली जाते. धार्मिक कथा काहीही असली तरी कोजागिरी पौर्णिमेची रात्र भारतीय सण उत्सवाचे वैशिष्ट्य सांगते. त्यानिमित्त सांस्कृतिक देवाणघेवाण, कौटुंबिक जिव्हाळा जोपासला जातो. यावेळी खेळापासून भेंड्यांपर्यंतचे कार्यक्रम तिथे रंगतात. मोकळ्या जागेत दुधाचं भांडं ठेवून चंद्राचं प्रतिबिंब दुधामध्ये पडल्यावर प्रसाद म्हणून दूध पिण्याची परंपरा आहे. मात्र त्यानिमित्ताने घरी कुटुंबामध्ये साजरी होणारी कोजागिरी शासकीय खासगी कार्यालयांमध्ये, सोसायटी, वस्त्यांमध्ये, सार्वजनिक मंडळांमध्ये साजरी होत असून त्यामधून सामाजिक सलोखा, एकोपा, प्रेम, जिव्हाळा, आनंद जोपासला जातो.